अवैधरित्या वाळू वाहतूक सुरू ठेवण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना महिला तलाट्यासह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जालना युनिटच्या पथकानं सोमवारी ताब्यात घेतला आहे या प्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सायली विटेकर असे लाचखोर तलाट्याचे नाव असून सुधाकर नलावडे असे खाजगी इसमाचे इस नाव आहे या प्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे तलाठी सायली विटेकर यांच्याकडे तालुक्यातील वडोद खुर्द येथे तलाठी म्हणून नियुक्ती असून बाजार सावंगी गावचा अतिरिक्त कारभार त्यांच्याकडे देण्यात आला होता विशेष म्हणजे सध्या तालुकाभर अवैध धंदे बोकाळले असून त्यांना आवर घालण्याऐवजी भ्रष्ट अधिकारी त्यांच्याकडून लाचेची मागणी करून त्यांना पाठीशी घालत आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे अप्पर पोलीस अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय जालना येथील पोलीस उपाधीक्षक किरण बिडवे पोलीस कर्मचारी जमदाडे घायवट देठे बुजाडे यांनी केली आहे यासह असल्या अनेक अवैध धंद्यांना आवर घालण्यासाठी वरिष्ठांनी दखल घ्यावी अशी मागणी नागरिक करत आहेत ज्ञानेश्वर वर्धे एम न्यूज टाकळी राजेराय खुलताबाद